नमस्कार फूडमोडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करतोय कोबीची भाजी किंवा कोबीची भाजी म्हणजेच रेड कॅबेज किंवा पर्पल कॅबेज याची भाजी अतिशय टेस्टी होते यामध्ये मिनरल्स आहेत विटॅमिन सी बी ट्वेल्व आहे खूप हेल्दी भाजी आहे तशीच देखील आहे याची वरची पानं काढून घेतलेली आहेत आणि स्टेम देखील काढून घेतलेली आहे आणि कट करून चिरून घ्यायची आहे तर हे बघा मी भाजी चिरून घेतलेली आहे रंग बघा किती छान दिसतोय आता एक मिडियम साईजचा टोमॅटो देखील कट करून घेऊयात मी याच्या आतल्या बिया काढून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तशाच ठेवू शकता अगदी बारीक देखील कट करून घेऊ शकता किंवा मी अशा प्रकारे कट करते तसं देखील कट करू शकता आता तशाच दोन हिरव्या मिरच्या देखील आपण कट करून घेऊयात हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी या दोनच वापरलेल्या आहेत तर आपण आता भाजी करायला घेऊयात एका कड दोन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल तापलं आहे आता यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तळतरली की यामध्ये हिरवी मिरची टाकूयात कढीपत्ता टाकूयात फोडणी परतून झाली आहे आता यामध्ये टोमॅटो घालूयात टोमॅटो अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा आहे थोडासाच परतून घ्यायचा आहे खूप शिजवायचा नाही आहे म्हणजे मऊ होईपर्यंत शिजवायचा नाही आहे तो एक ते दोन मिनिटच परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेला कोबी घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात टोमॅटो घातल्याने याला टँगी असा टेस्ट येते टँगी अशी चव येते कोबी चिरल्यानंतर धुवायचा नाही आहे तो आधी धुवून घेऊन मग चिरून घ्यायचा आहे मंद ते एक ते दोन मिनिट असंच तेलात परतून घेऊयात आता भाजी परतून घेतली आहे इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच धनेपूड अर्धा चम्मच जिरेपूड टाकलेला आहे आणि ते देखील एक मिनिटभर पर परतून घेऊयात मसाले छान मिक्स होईपर्यंत मिक्स करून घेऊयात आता चवीनुसार मीठ देखील टाकूयात आणि परत मिक्स करून घेऊयात तर दोन मोठे चम्मच शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन चम्मच शेंगदाणे आणि एक चम्मच तीळ असं मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी दोन चम्मच पाणी घालूयात आणि मंद आचेवरती झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊयात मधून एकदा एक मिनिट झाल्यानंतर चेक करूयात थोडंसं पाणी आहे मिक्स करून घेऊयात भाजी आणि परत झाकण ठेवून एक मिनिटभर मंदाचेवरती शिजवून घेऊयात भाजी जास्त शिजवायची नाही आहे ओव्हर कुक करायची नाही नाहीतर त्याची ते टेस्ट बदलते भाजी आपली छान शिजलेली आहे मऊ झालेली आहे पाणी देखील व्यवस्थित आटलेलं आहे आता आपण सर्व करूयात भाजीचा कलर शिजल्यानंतर अजून थोडा डार्क होतो ही भाजी चपातीबरोबर छान लागते तसंच टिफिनसाठी देखील चांगले ऑप्शन आहे सँडविचमध्ये देखील छान लागते डोशाबरोबर खाऊ शकता तर ही भाजी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा परत भेटू अजून एका रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर